पुरण ONGC गॅस प्लांटमध्ये मंगळवारी सकाळी भीषण आग लागली. या घटनेची माहिती मिळताच सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणि JNPT विश्वस्त महेश बालदी यांनी घटनास्थळी जाऊन परिस्थितीचा आढावा घेतला. या दुर्घटनेला जबाबदार असलेल्यांचा तपास करून त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. तसेच यापुढे अशा प्रकारच्या कोणतीही दुर्घटना घडू नये याबाबतची खबरदारी ONGC प्रशासनाने घ्यावी असे सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी सांगितले. ONGC च्या उरण प्लांटला जी आगीमुळे आज झालेली जी दुर्घटना आहे ही पाहता निश्चितपणानं या सगळ्या परिसरामध्ये अशी घटना का घडते याच्या दृष्टिकोनातून लोकांच्या मनामध्ये आशंका आहे आणि त्यामुळे आज लागलेली जी आग आहे या आगीच्या मध्ये कोणाच्याकडून दुर्लक्ष झालंय का, कोणी बेपरवाई दाखवली आहे का याचा तपास होण्याची आवश्यकता आहे. आणि जर तसं होत असेल आणि असे प्रसंग जर वस्तीच्या शेजारी असलेल्या प्लांटमध्ये वारंवार घडणार असतील तर ते निश्चितच त्या नागरिकांच्या दृष्टिकोनातून धोकादायक आहे आणि त्यामुळे ही घटना कोणामुळे घडली याला कोणी जबाबदार आहे याचा तपास लवकरात लवकर व्हावा आणि हा तपास करून त्या अनुषंगानं संबंधित जे कोणी असतील त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. याच वेळेला हेही लक्षात ठेवलं पाहिजे की या प्लांटमध्ये काम करतायत लोक, या प्लांटमध्ये काम करणारी जी लोकं आहेत ही इथली स्थानिक मंडळीच आहेत. या ठिकाणी देशभरातून वेगवेगळे आलेले अधिकारी लोक काम करतात त्यामुळे ज्या वेळेला आज आपण सुरक्षिततेचे वेगवेगळे नॉर्म्स हे आपण फॉलो करत नवे नवे प्लांट इन्स्टॉल होत आहेत अशा वेळेला या प्लांटच्या माध्यमातून भविष्य काळामध्ये कोणतीही दुर्घटना घडू नये या पद्धतीनं इथलं हे प्लांटचं ऑपरेशन चालेल याची कोणीतरी खात्री ONGC ने देण्याची आवश्यकता. 7 वाजता आग मोठा ब्लास्ट झाला, मोठी आग, आगीचा डोम आला तेव्हा लोकांमध्ये निश्चित घबराट झाली, लोक घाबरली. परंतु ONGC च्या रेस्क्यू टीमनी आणि त्यांनी ज्या प्रकाराने त्यांचं ऑटोमायझेशन प्लांट आहे त्यांनी आगीवर लगेच नियंत्रण केलं. अर्ध्या पाऊण तासामध्ये आगीला नियंत्रण आलं पण लोक त्या तो जो नाफ्ता जिथून पाण्यातून बाहेर जातो त्या शेजारच्या एका वस्तीला शाळेमध्ये आम्ही स्थलांतरित केलं. 2 तास ते तिथे राहिले आणि मग आता सर्वजण नॉर्मल होत आहे. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार TV News सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.